आज माझा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण सरकारमध्ये असताना घेतले पाहिजेत. कांद्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून उभा आहे. परवा देखील मी सोलापूरला आणि नाशिकला पंतप्रधानांच्या बरोबर होतो. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, मी सांगितलं, एकनाथरावांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, जे आमच्या हातात आहे ते आम्ही करतोय. मागं कांद्याला 350 रुपये क्विंटलला आपण मदत त्या ठिकाणी दिली. आत्ता दुधाचा धंदा अडचणीत आला. भगवंतराव पासलकर दूध संघाचे चेअरमन इथं बसलेत. त्याच्या संदर्भामध्ये जी काही अडचण आमच्या खिलारी इथं बसलेले आहेत त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की दुधाला 5 रुपये अनुदान. आम्ही पुणे जिल्हा दूध संघाला सांगितलं, भगवंतराव तुमच्या हातात दिलं जाणार नाही. बारामती दूध संघाला सांगितलं, तुम्हाला नाही, तुम्ही आम्हाला यादी द्या, जुन्नर तालुक्याची यादी द्या, अमक्या अमक्या पिंपळवडीच्या शेतकऱ्याचं इतकं लिटर दूध येतं. आता कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे, त्यांनी याद्या दिल्या. आता शेतकऱ्यांच्या अकाउंटला तुमचं जर 10 लिटर दूध जात असेल तर 10 गुणिले 5 50 रुपये तुमच्या अकाउंटला रोज त्या ठिकाणी येणार. अशा पद्धतीनं आपण करोडो रुपयाचं जबाबदारी सरकारने घेतली. का? दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला मदत झाली पाहिजे. त्याच्याचबरोबर आत्ता मला मगाशी सांगण्यात आलं, ज्यावेळेस मी महादेवरावांच्या घरी गेलो होतो की दादा आम्हाला माझ्याकडे निवेदन देखील आहे. त्यांनी सगळ्यांनी तिथल्या द्राक्ष बागायतदार संघ लोकांनी निवेदन दिलं की आम्हाला काही करा, परंतु आमच्याकरता तुम्ही मार्ग काढा. आणि जसं संत्र्याला तुम्ही ह्याच्यामध्ये बांगलादेशला जाणारा संत्रा ह्याला तुम्ही शुल्क आणि फ्रेट सबसिडी दिली, तशा पद्धतीनं बांगलादेशला द्राक्ष जातात. आपल्या जुन्नरची द्राक्ष तिथं भरलेली ती बांगलादेशला जातात, परंतु बांगलादेशनी खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारलेलं आहे. आणि ते आता बांगलादेशने द्राक्षावरचं आयात शुल्क 106 रुपये प्रति किलो केलंय. शेतकऱ्याला मिळणार किती? 106 रुपये किलो शुल्क त्यांच्या देशात माल द्यायचा म्हणून. त्याच्याकरता संत्र्याला मी साधारण जे काही शुल्क लावलं होतं त्याच्यात 50% सवलत दिली आणि बाकीचं अनुदान दिलं. तशा प्रकारे आम्हाला आता द्राक्षवाल्यांच्या करता पण हा निर्णय घ्यावा लागेल. संत्र्याकरता आम्ही घेतला, दूध उत्पादक शेतकऱ्याकरता घेतला. मधल्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता, त्यांचा इन्कम टॅक्स कारखान्याला आले 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स आले सगळ्यांचे मिळून. अमित शहांच्याकडे जाऊन तो माफ करून घेतला. आता FRP पेक्षा जास्त दर दिला तर इन्कम टॅक्स नाही. माझ्या भागामध्ये माझ्या माळेगाव सोमेश्वरचा दर निघत होता 2850 का 2950, आम्ही दिला 3350 कुठं? सोमेश्वरला. आणि माळेगावला दिला 3400 रुपये. शेवटी संस्था चांगल्या चालल्या पाहिजे, शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. मित्रांनो, मी आज जबाबदारीनं सांगतो, जर अमित शहांनी नरेंद्र मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये निर्णय ठामपणे घेतला नसता तर वरचे पैशाला इन्कम टॅक्स बसला असता, FRP पेक्षा जास्त असणार. हे आपलं काम झालं, जे झालं ते सांगितलं पाहिजे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.